नमस्कार मित्रांनो तीन लाखापर्यंत झिरो टक्के व्याजदरावर तुम्हाला कर्ज दिलं जाणार आहे मित्रांनो खरंच तुम्हाला कर्ज पाहिजे असेल तर या शून्य टक्के व्याजावर जे व्याज सवलत योजनेच्या अंतर्गत तुम्हाला कर्ज दिलं जातं मग हे कोणत्या योजनेच्या माध्यमातून दिलं जातं या संदर्भात आज राज्य शासनाच्या माध्यमातून एक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयाच्या माध्यमातून जे लाभार्थी पीक कर्ज घेणार आहे तीन लाखापर्यंत अशा लाभार्थ्यांना शून्य टक्के व्याजावरती आम्ही कर्ज देणार आहोत अशी माहिती या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो खरंच तुम्हाला जर कर्ज पाहिजे असेल तर हे शून्य टक्के व्याजावरती तुम्हाला हे कर्ज कशा पद्धतीनं दिलं जाणार आहे जोपर्यंत तुम्ही शासन निर्णय पाहणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही समजणार नाही त्यासाठी आज जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो काय असणार आहे आपण शासन निर्णयाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला साल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आज शासन निर्णय नक्की शेवटपर्यंत पाहून घ्या म्हणजे तुम्हाला सर्व समजून येणार आहे सन दोन हजार बावीस तेवीसमधील अर्थसंकल्पित तरतुदीचे वितरण करणेबाबत डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना सर्वसाधारणासाठी या ठिकाणी जे अर्थसहाय्य केलं जाणार आहे महाराष्ट्र शासन सहकार व पणन वस्त्र उद्योग विभागाअंतर्गत तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी हा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो या निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्थामार्फत व्याज दरात वसुलीशी निगडीत प्रोत्साहनात्मक सवलत देण्याचा निर्णय शासनाने दिनांक चोवीस अकरा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या शासन्यानवे घेतला आहे त्यानुसार दिनांक दोन अकरा एकोणीसशे एक्क्याण्णवच्या शासनुसार डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना दिनांक एक चार एकोणीसशे नव्वदपासून पासून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना लागू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत सहकारी कृषी पतसंस्थेकडून पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची प्रतिवर्षी तीस जूनपर्यंत संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्यात येते आहे राष्ट्रीयकृत बँका ग्रामीण बँका व खाजगी बँकाकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही सदर योजना लागू आहे मात्र थकीत कर्जास तसेच मध्यम मुद्दत व दीर्घ मुद्दत कर्जास सदरची योजना लागू नाही या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्थामार्फत व बँकामार्फत मिळणाऱ्या पीक कर्जावरील व्याजदराशी निगडीत व्याज सवलत देण्यात येत आहे दिनांक तीन बारा दोन हजार बारा रोजीच्या शासन निर्णयानुसार रुपये एक लाखापर्यंतच्या पीक कर्जावर वार्षिक तीन टक्के व्याज व त्यापुढील रुपये म्हणजे तीन लाखापर्यंतच्या पीक कर्जावर वार्षिक एक टक्के दराने व्याज सवलत लागू करण्यात आलेली आहे तसेच शासनाने दिनांक अकरा सहा दोन हजार एकवीसच्या जे शासन रुपये तीन लाख मर्यादेपर्यंत अल्पमुदत पीक कर्ज घेऊन त्याची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाने तीन टक्के व्याज सवलत विचारात घेऊन सदर कर्ज शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध होणार आहे मित्रांनो किती झिरो टक्के व्याजदराने उपलब्ध होणार आहे राज्य शासनाच्या धोरणास अनुसरून डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत संदर्भ क्रमांक चारनुसार अर्थसंकल्पीय तरतुदीचा निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो यासाठी निधीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपलब्ध करण्यात आलेली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख दोन हजार बावीस तेवीसकरिता करिता जे दोनशे बत्तीस कोटी अर्थसंकल्पीय तरतूद असून त्यापैकी इथं अठ्ठेचाळीस कोटी बहात्तर लाख एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर बत्तीस कोटी अठ्ठेचाळीस लाख निधी वितरित करण्यात येणार आहे अशी सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे यामधून आता सोळा कोटी चोवीस लाख निधी वाचा क्रमांक आठ येथील शासनवे करण्यात आलेला आहे आता सध्या सोळा कोटी चोवीस लाख एवढा निधीचे वितरण करण्यास या शासनानुसार मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो आता यानंतर पुढे सुद्धा ही योजना कंटिन्यू राहणार रा आहे यासाठी तीनशे कोटी रुपये पूरक मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे आता सध्या जे तीनशे कोटीमधून सोळा कोटी, कोटी चोवीस लाख एवढी निधी आता सध्या वाटप केली जाणार आहे मित्रांनो तुम्ही ध्यानात ठेवा तुम्हाला जर पीक कर्ज जा पाहिजे असेल बिनव्याजी म्हणजे झिरो टक्के व्याजदरावरती तर तुम्ही बँकेच्या माध्यमातून डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत कर्ज घेऊ शकता आणि मध्ये ते परतफेड केल्यानंतर ती तुम्हाला झिरो टक्के व्याज त्या योजनेच्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला लागणार आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद जय जा महाराष्ट्र